नमस्कार। एकता तीसरी परिसर अभ्यास। माझे कुटुंब आणि घर। छोटे कुटुंब। ही आहे अर्पिता जितेंद्र पावरा। हा आहे अर्पिताचा भाऊ। हे आहेत अर्पिताचे वडील। ही आहे अर्पिताची आई। हे आहे अर्पिताचे छोटे कुटुंब। काही कुटुंबांमध्ये आई, वडील व त्यांची एक किंवा दोन मुले एवढीच माणसे असतात, अशा कुटुंबांना छोटे कुटुंब म्हणतात। हा आहे नीरज छोटू पावरा। हे आहेत नीरजचे आजोबा। ही आहे नीरजची आजी। ही आहे नीरजची आई। हे आहेत नीरजचे वडील। हे आहेत नीरजचे काका। ही आहे नीरजची काकी। हे आहेत नीरजचे चुलत भाऊ व बहीण। हा आहे नीरजचा मोठा परिवार, नीरजचे मोठे कुटुंब। काही कुटुंबात आजी, आजोबा, काका, काकू, सख्खी व चुलत भावंडे राहतात, अशा कुटुंबांना मोठे कुटुंब म्हणतात। आपल्या कुटुंबाशी आपले अनेक नातेवाईक जोडलेले असतात। काका, काकू, मामा, मामी, आत्या, मावशी, हे सर्व आपल्या नातेगोत्याचे असतात, त्याला विस्तारित कुटुंब म्हणतात। हा आहे सोहम गुमान पावरा। हे आहे सोहमचे विस्तारित कुटुंब। हे आहेत सोहमचे आजोबा। ही आहे सोहमची आजी। ही आहे सोहमची आत्या। हे आहेत सोहमचे वडील। ही आहे सोहमची आई। ही आहेत सोहमचे काका। ही आहे सोहमची काकी। हे आहेत सोहमचे मामा। ही आहे सोहमची मामी। हे आहेत सोहमचे सख्खे भाऊ बहीण। हे आहेत सोहमचे चुलत भाऊ। ही आहे सोहमची आत्ये बहीण। ही आहे सोहमचा मामे भाऊ। तर मुलांनो, आज आपण अर्पिताचे छोटे कुटुंब, नीरजचे मोठे कुटुंब आणि सोहमचे विस्तारित कुटुंब याबाबत माहिती अभ्यासली।